मास्टर माइंड सुनेने प्रॉपर्टीसाठी सासऱ्यांची हत्या केल्याची सिनेस्टाईल घटना नागपुरात घडली आहे. मृतकाकडे करोडोची प्रॉपर्टी असून ती आपल्यालाच मिळावी या लालचेपोटी अपघात करून वृद्धाची हत्या करण्यात आली. हा अपघात करण्याकरता मास्टर माइंड सुनेने नवीन कार घेऊन आपल्या सहकार्याच्या मदतीने हत्या केली. मृतकाचे नाव पुरुषोत्तम पुत्तेवार असून आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबद्दल आज नागपूरचे सीपी यांनी पत्र परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. बघा, हे जे केस आहे, 22 तारखेला एक घटना घडली होती. त्या घटनामध्ये पुरुषोत्तम पुत्तेवार म्हणून त्यांचे निधन झाला होता. सुरुवातीला ही ED म्हणून दाखल झाली होती आपले अजनी पोलीस स्टेशनला, आणि त्याचे नंतर इन्व्हेस्टिगेशन याची इन्क्वायरी चालू होती. परंतु आम्हाला ही माहिती मिळाली होती की त्याच्यात काहीतरी घातपात झालेला आहे, आणि जाणून बुजून असा एक ॲक्सिडेंट नाही आहे, ते त्याच्यात मर्डरसारखं हे दिसतो आहे. म्हणून आमचे अधिकारी त्याच्यात कामावर लागले होते, आमचे क्राईम ब्रांचचे, आणि ते पॅरेलल इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना मग हे कळलं की दिस इज अ मर्डर, आणि मर्डर त्या अनुषंगाने त्यांनी पुढची कामे त्याची चालू झाली. आणि त्याच्यात त्यांनी जे मेन आरोपी होते, काय कारण होता, आणि त्यांनी जे डॉक्युमेंटरी आणि इतर एव्हिडन्स कलेक्ट केल्यानंतर त्यांना कळालं. आणि त्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही 6 गुन्हेगार जे आरोपी आहेत त्याच्यात अटक झालेली आहे. आणि त्या आत्ता इन्व्हेस्टिगेशन आमचे क्राईम ब्रांचचे PI ते सध्या करत आहे. आणि ह्याच्यात जवळपास 17 लाखाची प्रॉपर्टी, म्हणजे त्याच्यात कॅश आहे, गोल्ड आहे, आणि कार्स पण ऍडिशनली 4 वाहन जप्त करण्यात आलेले आहेत. त्याचे 3 कार आणि 1 स्कूटर पण आहे, ते असे सध्या. मग आतापर्यंत जे आमच्या समोर जे कारण आलेलं आहे तो आहे प्रॉपर्टीच्या, आणि ते वाद त्याच्या कोर्टात पण चालू आहे, सिव्हिल डिस्प्यूट त्याचे चालू आहे. आणि एक प्रॉपर्टी त्यांची होती, त्या प्रॉपर्टी आता समोर आलेली आहे, ज्याची किंमत जवळपास 20 कोटीची पुढे आहे. आणि त्याच्यात एक तो एक वाद होता. आणि जे ही जे एक आरोपी आहे ते स्वतः एक गव्हर्मेंट सर्वंट आहे, आणि त्याचे जे बाकी ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेले आहे तर तेही आपण ते, आणि त्यांनी ह्या केसमध्ये ॲक्टिवली भाग घेतलेला आहे, त्यांना आम्ही सर्वांना आरोपी रजिस्टर केलेला आहे.